नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाललेलो आहोत पळसखेड येथे एका घरामध्ये, एका किचनच्या सिलेंडरच्या खाली, म्हणजे गॅसच्या सिलेंडरच्या खाली एक मोठा कोबरा लपलेला आहे असा आम्हाला एक कॉल आलेला आहे. आणि आता आम्ही रोडवरून त्यांना कॉल करून बोलवलो व शेताच्या रोडनी, रोडपासून जवळपास 1 किलोमीटर अंतर हा यांचा कोठा होता. त्या कोठ्यावर आम्ही चाललेलो आहोत. पुढे गाडी जात नाही, पूर्ण चिखल आहे. एक छोटासा नालाही मध्ये आडवा येतो, तिथे आम्हाला गाडी लावावी लागेल. इथे गाडी लावून आम्ही या नाल्यामधून पुढे पुढे चालत चाललो. येथील गजानन जायभाई यांच्या शेताच्या घरावर बरंच दूर चालत आल्यानंतर, अजून कोठा दूरच आहे, बरंच चालत आलेलो आहे आम्ही आतमध्ये. शेतातील कोठ्यामध्ये हा साप आहे असं यांचं म्हणणं आहे. सिलेंडरला वेटाळे घालून बसलेले असा हा सांगत आहे. सांग रे, कुठं पाहिला तू? कुठे सिलेंडर खाली का कोबरा आहे? कोबरा आहे का? ठीक आहे, ठीक आहे. आता कन्फर्म झालेला आहे की हा भारतीय नाग स्पेक्टॅकल कोबरा आहे आणि हा सिलेंडर खाली लपलेला आहे. कोबरा आहे. आता बघितल्याप्रमाणे हा कोबरा साप. कोबरा हा साप भारतभर सर्वत्र आढळणाऱ्या नागाच्या जातीचा एक विशेष आहे. याचे शास्त्रीय नाव नाजा नाजा हे आहे. हा विषारी साप आहे. नागाला भीती वाटली किंवा काही त्याला इजा झाली तर तो एक मोठा फणा काढतो. आपण त्याला या सिलेंडरमधून बाहेर काढलेला आहे व पकडून त्याला आपण मोकळ्या जागी घेत आहोत. नागाचे मुख्य ज्ञानेंद्रिय जीभ असते. वास घेण्याच्या कामी तिची ज्ञानेंद्रियाला मदत होते. इतकेच नव्हे तर अन्न शोधण्याकरिता नराला किंवा मादीला हुडकण्याच्या शोध कामी आणि संकटकाळी शत्रूच्या वासावर किंवा मागावर राहण्याकरिता या जिभेचा उपयोग होतो. सापाला कान नसतात. उंदीर, गुशी, बिडूक हे नागाचे भक्ष्य असते. पण कधी कधी तो पक्षी, पक्ष्यांची अंडी, खारी, कोंबडीची पिल्ले, पाली, सरडे आणि इतर जातींचे सापही खातो. क्वचित एक नाग दुसऱ्या नागाला खातो. नाग दिवसा हिंडतो पण भर वस्तीमध्ये बहुधा रात्रीचा तो आपले भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. मुंगूस हा नागाचा कट्टर शत्रू आहे. नाग आणि मुंगूस यांच्या लढाईत मुंगूस नागाला ठार करतेच करते. भारतीय संस्कृतीत नागाला एक असाधारण महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. लोककथा, कला आणि धर्म या सगळ्यात नागांचे अस्तित्व जाणवते. नागपंचमीला लोक नागाची पूजा करतात. स्त्रिया नागपंचमीची कहाणी मोठ्या भक्तिभावाने सांगतात व ऐकतात. नाग हा अत्यंत विषारी साप आहे. विषाचा परिणाम मज्जातंतूवर होऊन परिणामतः श्वसनक्रिया व हृदयक्रिया बंद पडते. त्याच्या विषाने तात्काळ मृत्यू होत नाही. त्याचे विष हळूहळू शरीरात भिनत जाते. नागाचे दंश केला तर त्यावर त्वरित उपाय करावा. नागाच्या विषावर विस्तृत स्वरूपाचे संशोधन चालू आहे. सोडून देऊया आपण. कोण पाहिलं होतं अगोदर त्यांच्याकडे घ्या कॅमेरा? काय नाही करत साहेब, फक्त पाय पडल्यावर डसते. तोही घाबरलेला असतो आणि आपणही घाबरलेलो असतो. अशा वेळेस आपला त्याच्यावर कधी पाय पडतो व त्याच्या बचावासाठी तो आपल्या अंगावर येत असतो. पण हा साप सहसा डसत नाही.
बिनकामी असा पायाजवळ बी असला आणि तिथून उभा असला आपण पाय नाही पडला तर काही करत नाही, डसत नाही. हा आपला धक्का लागल्यावर पडते, मग आपण पाय पडल्यावर. फक्त मारत नका तू साप, फक्त मारत नका तू म्हणलं साप, कोणी आला तो. नाग या सापाच्या तोंडावर चष्मा सारखी खून असते म्हणून याला स्पेक्टेकल कोबरा असे देखील म्हणतात. या सापाचे विष न्यूरोटॉक्सिक असते, म्हणजेच हा साप जर चावला तर डोळ्यांमध्ये अंधारी येते व श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, तसेच झोप देखील यायला लागते. आपल्या घरामध्ये जे उंदर वगैरे येतात ना, ते नाही आले पाहिजेत. उंदीर खायला हा साप येत असतो, मग हा आला की ते उंदराच्या मागे लागतो ना, आपल्या घरात थांबतो उंदरामुळं, पालीमुळं. त्याच्यामुळं नळी गिळे सगळे बंद करून टाकायचे, ते बाहेरच्या साईडचे नळे जे आहेत ते सगळे बंद करायचे, मग ते येत नाही आपल्या घरात. दरवाजातून पण आत गेला नाही पाहिजे, त्याला खालून काहीतरी लावायचं. आणि बिनविषारी साप असले तर ते राहू द्यायचे, इथं इथं राहिले चालतं बिनविषारी साप. फक्त विषारी साप नाही काम आहे. नाही नाही, तुम्ही फोटो पण पाठवला एकदा आम्हाला, आम्ही सांगितलं बिन विषारी येतं काही नाही, नुसतं हुसकून द्यायचं तो चालला जाते कुठं पण. हा विषारी होता म्हणून इथून घेऊन चाललो आम्ही. हो ना, माझ्यासोबत सर्पमित्र कमलेश आगरकरी आहेत, तेही आता चांगले सर्पमित्र आहेत. श्री विनय कुलकर्णी ज्यांचा 30 वर्षाचा सापांविषय अभ्यास आहे, त्यांनी आम्हाला ट्रेन केलेला आहे. सापांची ओळख असल्याशिवाय त्याला हात लावू नये. साप गिफ्ट असला तर कुठेच न जाता पहिले हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथंच इलाज घ्यायचा. ते अंगारे दुपारे बाबा काही नसतं. आता तुम्ही आता सगळं माहिती आहे तुम्हाला या गोष्टी. आणि आपल्यासारखाच झालं जीव आहे म्हणून त्या कशानं रेळती गीतीनं कशानं तो थांबत नाही, त्याला जिकडं जायचं दवाखान्यात, दवाखाना गाठायचा तरच आपण वाचतो. आणि भ्यायचं नाही आणि वाचतो आपण 100% दवाखान्यात गेल्यावर. हो तिथंच जायचं पहिले, सरकार दवाखान्यात जायचं आधी लगेच. चला धन्यवाद. परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही या मामांनी आम्हाला 100 रुपये बक्षीस दिले. आम्ही नाही म्हटले तरी त्यांनी आम्हाला ते 100 रुपये दिलेच. हा आपण गजानन जायभाय यांच्या शेतात पकडलेला कोबरा आहे आणि हा एकमेव साप असा आहे की जो हुड काढतो आणि असा उंच दिसतो आणि मोठा मोठा साप आहे चांगला. हा असा मोठा साप आहे, हा कोबरा जातीचा साप आहे. हा एकमेव साप असतो की हा जो गुड काढतो. चला याचा नॅचरल आदिवास त्याला आपण सोडून देऊ. चला तर याला याच्या आदिवासात सोडून देऊया. मोठा साप. मित्र, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा कोबरा जातीचा साप आहे, हा अत्यंत विषारी साप आहे आणि हा एका सिलेंडरच्या खाली लपलेला होता. आम्ही गजानन जायभाय यांच्या शेतामध्ये हा कोठ्याच्या आतमध्ये जिथे किचन होतं तिथं पकडलेला होता. याला एक स्पेक्टॅकल मार्क असतो मागच्या साईडनं आणि पुढच्या साईडनं, म्हणजे याचे जे विरोधी असतात त्याला मारायला आल्यानंतर त्यांना याच्या डोळ्यांची भीती वाटायला पाहिजे म्हणून याला स्पेक्टॅकल मार्क असतात. धन्यवाद.